उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावरती तर टॅनिंग होतंच, पण त्याचसोबत आपल्या हातांवरती, पायांवरती, पाठीवरती, मानेवरती सुद्धा टॅनिंग होऊन जातं. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत असा एक सोपा उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावरचं टॅनिंग काढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. सो येस, हा उपाय नेमका काय आहे लगेचच जाणून घेऊयात. सो ही रेमेडी बनवण्यासाठी मी एक अख्खं टोमॅटो घेतलं आहे. तुम्ही काय करू शकता, एकतर या टोमॅटोला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता आणि बारीक केलेली जी पेस्ट आहे ती तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही टोमॅटोला ग्रेट करून टोमॅटोचा रससुद्धा वापरू शकता. सो ते तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्हाला कशा पद्धतीने हा टोमॅटो वापरायचा आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे ना, एक चमचा लिंबाचा रस मिक्स करणार आहे अँड दॅट्स इट, रेमेडी रेडी आहे. आता हे जे मिक्सचर आहे ते जिथे जिथे टॅनिंग झालं आहे तिथे तिथे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या हातांवरती टॅनिंग आहे, तुमच्या पायांवरती टॅनिंग आहे, तुमच्या पाठीवरती टॅनिंग आहे, जिथे जिथे तुम्हाला टॅनिंग आहे तिथे तिथे हे मिक्सचर तुम्हाला लावून घ्यायचं आहे. मिक्सचर लावल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनटं थांबायचं आहे आणि 10 ते 15 मिनटांनी तुम्हाला तुमची स्किन साध्या पाण्याने धुवून टाकायची. स्किन साध्या पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला तिथेच थांबायचं नाही आहे, तुम्हाला तुमच्या स्किनला व्यवस्थित मॉइश्चराइज करायचं आहे. आता तुमच्या टॅन रिमूवलसाठी, तुमच्या स्किनवरचं टॅनिंग जाण्यासाठी तुम्ही ही रेमेडी करणार, राईट? पण तुम्हाला मेकशुअर करायचं आहे की तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर निघाल किंवा घरातसुद्धा असताना तुम्ही तुमच्या स्किनवरती सनस्क्रीन वापरताय. कारण काय होतं ना, तुम्ही टॅन रिमूवलसाठी एखादी रेमेडी कराल, त्यानंतर तुम्ही बाहेर उन्हात जाल आणि पुन्हा टॅन होऊन याल. सो या रेमेडीचा काही एक उपयोग होणार नाही आहे जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर. सो तुम्हाला मेकशुअर करायचं आहे तुम्ही व्यवस्थित सनस्क्रीन वापरताय. सनस्क्रीन तुम्हाला फक्त तुमच्या चेहऱ्यावरती वापरायची नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या मानेवरती, हातांवरती, पायांवरती सुद्धा सनस्क्रीन वापरायची आहे, जेणेकरून उन्हामुळे तुमची स्किन पुन्हा टॅन होणार नाही, राईट? आता बरेचसे बॉडी लोशनसुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये SPF असतं, जसं की वॅसलिनचं बॉडी लोशन आहे, निव्याचं बॉडी लोशन आहे, VLCCचं आहे. सो ते सगळे बॉडी लोशन्स तुम्ही वापरू शकता. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला वेगळं बॉडी लोशन आणि वेगळी सनस्क्रीनसुद्धा वापरायची गरज नाही आहे. सो येस, अशा पद्धतीने फुल बॉडी टॅन रिमूवलसाठी काय करावं हे आपण जाणून घेतलं आहे. सो ही रेमेडी तुम्ही कराच, पण त्याचसोबत SPF वापरून, सनस्क्रीन वापरून तुमच्या स्किनला तुम्ही प्रोटेक्टसुद्धा करा, जेणेकरून रेमेडी केल्यानंतरही तुमची स्किन जी आहे ती मेंटेन राहील, पुन्हा टॅन नाही होणार. आणि ही जी रेमेडी आहे ना ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती वापरू नका, कारण यामध्ये आपण लिंबू वापरला आहे. लिंबू काही जणांच्या चेहऱ्यासाठी हार्श असू शकतं. सो तुम्ही फक्त तुमच्या बॉडीवरती ही जी रेमेडी आहे ती वापरा. चेहऱ्यासाठी मी वेगळी रेमेडी ऑलरेडी शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचसोबत इन केस जर तुम्हाला लिंबाची ॲलर्जी असेल तर मग तुम्ही काय करू शकता, लिंबाच्या जागी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. सो तुम्हाला अजून एक मी ऑल्टरनेटिव्ह इथे सांगितलं आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही रेमेडी तुम्ही नक्की वापरा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ऑल्सो येस, मी रेमेडी कधी वापरायची हे सांगायला विसरले. तुम्ही आठवड्यातून 3 वगैरे ही रेमेडी वापरू शकता. सो ही रेमेडी तुम्ही नक्की वापरा आणि याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये नक्की येऊन अपडेट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा जर टॅनिंग झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी त्यांना मदत होईल. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा. आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी.